हिंदू हृदय सम्राट व स्वर्गीय बाला साहब ठाकरे की जयंती के अवसर पर कल्याण में शिवसेना के नगर सेवक महेश गायकवाड़ ने कैरम प्रतियोगिता का आयोजन किया, जिसमें कल्याण सहित मुमरा, मुंबई, नासिक, पुणे, मनमाड़, रायगढ़ आदि शहरों के लगभग 500 खिलाड़ियों ने हिस्सा लिया। इस मौके पर कल्याण लोकसभा के सांसद श्रीकांत शिंदे, कल्याण डुम्बिली की महापौर विनीता राणे, उल्लासनगर के नगर सेवक धनंजय बोडारे, उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे, उद्योगपति संजय गायकवाड़, संजय शिर्के, नगर सेवक देवानंद गायकवाड़, प्रशांत काले आदि शिवसेना के पदाधिकारियों ने खुद कैरम खेलकर खिलाड़ियों का हौसला बढ़ाया। प्रतियोगिता के आयोजक नगर सेवक महेश गायकवाड़ ने बताया कि कल्याणपुर में क्रिकेट और कबड्डी जैसे खेलों की प्रतियोगिता होती रहती है, इसी प्रकार से कैरम खेलने वाले खिलाड़ियों को भी आगे बढ़ने के लिए एक मंच प्राप्त हो। प्रतियोगिता के माध्यम से कल्याण का खिलाड़ी भविष्य में स्टेट और नेशनल लेवल पर कैरम खेलकर कल्याण का नाम रोशन करे, इस उद्देश्य से बाला साहब ठाकरे की जयंती पर कैरम प्रतियोगिता का आयोजन किया गया। एकेरी कैरम स्पर्धा आयोजन करतेमागं कारण अस कि गैल का ही दिवसपसून अपने कल्याणपुरे भागा उच्च स्तरावरती राज्य स्तरावरती कैरम स्पर्धा खेलना खेलाड़ू हमारी मागनी होती कि इतर ठिका अपने कल्याण शहरामे नेहम्मीच क्रिकेट कबड्डी फुटबॉल अशा स्पर्धा होता पैरम स्पर्धा को आयोजन करी नहीं तो आम अशा प्रकार एक स्टेज हवा है त्यांच्या मागणीनुसार आजच्या शुभदिनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने हिंदू हृदय सम्राट चषक याचं आयोजन केलं। या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून माननीय खासदार श्रीकांत शिंदेसाहेब हे आले, यांनीसुद्धा खेळाडू लोकांना प्रोत्साहन दिलं, मार्गदर्शन केलं। त्याचप्रमाणे ह्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंना खेळाडूंचा उत्साह वाढला आणि या ठिकाणी कल्याण पुरेमध्ये खासदारांनी सांगितलं की पुढच्या वर्षीसुद्धा याचं आयोजन दरवर्षीप्रमाणे या वर्षीप्रमाणे पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी प्रत्येक वेळी याचं आयोजन करण्यात यावं अशी खासदारांची सुद्धा मागणी आहे। आणि मला नक्कीच या खेळाडूंचा खेळ पाहिल्यानंतर वाटते की आपल्या कल्याण पुरेमधून एखादा खेळाडू नॅशनल लेवलला जाईल इतपत त्याचं चांगलं खेळ आहे, आम्ही खेळसुद्धा पाहिलं। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या कल्याणपुरेमध्ये कॅरम स्पर्धेच्या माध्यमातून एक नवीन आपल्याला रत्न पाहायला मिळते। अंबरनाथ, मुंब्रा, भिवंडी, पुणे, सातारा या ठिकाणी सोलापूरहून सुद्धा एक खेळाडू आला, असे म्हणजे वेगवेगळ्या राज्यातून सुद्धा खेळ शहरातून खेळाडू आले आणि ह्याचं या खेळाडूचं आहे खेळाडूच्या माध्यमातून त्यांना वेगवेगळ्या प्रकारची बक्षिसं देण्यात येणार आहे। इस कॉम्पिटिशन में कल्याण ही नहीं बल्कि महाराष्ट्र के छोटे बड़े शहरों और नेशनल लेवल पर कैरम खेलने वाले खिलाड़ियों ने भी भाग लिया। खबर लिखे जाने तक कैरम प्रतियोगिता जारी थी। आकिब शेख, जी वार्ता न्यूज। नगर सेवक महेश गायकवाड़ी आपले जे रेफरी त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं, त्यांनी मोठ्या मनाने प्राईज क्लिअर केल्याबरोबर काय अडचणी ते सांगतायत।